महापालिकेचे उपअभियंता जयेश जाधव यांच्या आईचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं कृती समिती आक्रमक बनली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणी महापालिकेचे जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत असणारे उपअभियंता जयेश जाधव हे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईसोबत दुचाकीवरून क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात जात होते रस्त्यावरील पाण्यानं भरलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नसल्यानं त्यांची दुचाकी खड्ड्यात गेली त्यामध्ये जयेश जाधव यांची आई दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी उपअभियंता जयेश जाधव यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला त्यामुळे कृती समितीचे अॅडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई बाबा पार्टे किशोर घाटगे अशोक भंडारी महादेव पाटील यांच्यासह काही सदस्य आक्रमक झाले कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची भेट घेतली महापालिकेची चूक असताना संबंधित उपाभियंत्यावर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे मग यापूर्वी देखील रस्ते अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला काही जण जायबंदी झाले त्याला सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार हेच जबाबदार आहेत त्यामुळे आमची तक्रार घेऊन संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली यापूर्वी महापालिकेला रस्त्यांसंदर्भात पत्र देऊन देखील रस्त्यांची डागडुजी झाली नाही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय त्यामुळे गुन्हा नोंदवावा अशी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे पोलीस निरीक्षक नाळे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं मात्र कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी लावून धरली होती